नागपुर शहर में भी कोरोना के संक्रमण के चलते 31st और न्यू ईयर के लिए दिशा निर्देश लागू किए गए हैं। रात 12 बजे तक ही होटल्स बार शुरू रहेंगे, लेकिन खुले में पार्टी करने पर मनाई है। साथ ही शहर में कड़क पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है और ड्रंक एंड ड्राइव की कार्रवाई भी पुलिस द्वारा की जा रही है और रात 9 बजे से सुबह 6 बजे तक जमावबंदी लागू रहेंगी, ऐसी जानकारी पुलिस आयुक्त मितेश कुमार ने दी। जे गाइडलाइन्स आहे जे शासनाने काढलेली आहे आणि जिल्हा प्रशासनाने काढलेली आहे त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची न्यू इयर पार्टी यावर सर्व प्रकारची अशा पार्टीजवर बंदी आहे। हॉटेल्स जरी 12 वाजेपर्यंत चालू राहतील आणि त्याचे 50% जे कॅपॅसिटीचे नियम आहे ते जरी चालू असतील त्यावेळी, परंतु डान्स पार्टीज किंवा काही इव्हेंट्स तिथे ऑर्गनाईज करण्यावर पूर्णपणे बंदी आहे। तसेच 9 वाजताची नंतर जे जमावबंदी 5 आणि 5 पेक्षा जास्ती लोकांचे जमावावर बंदी आहे, त्या अनुषंगाने जे शहरात फुटाला तलाव असतील, अंबाझरी गार्डन असतील किंवा वेगवेगळे अशा प्रकारचे गार्डन्स आणि ठिकाण जिथे लोक प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे ते जमतात त्यावर पण यावर्षी बंदी आहे। लोकांची आव्हान आहे की जे वाढता कोरोनाचे प्रमाण आहे ते लक्षात घेऊन शक्यतो तितक्याप्रमाणे लोकांनी घरीच थांबावी। इमर्जन्सी सर्व्हिसेस काही असतील तर नक्कीच ते बाहेर पडू शकतील। बंदोबस्त मोठ्या प्रमाणात शहरात लावण्यात आलेली आहे। ड्रंक एंड ड्रायव्हिंग विरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम चालू राहतील आणि सगळे शॉप एस्टॅब्लिशमेंट जे नियमित वेळी आहे त्यावर बंद करण्यासाठी पण पोलीस प्रशासन योग्य नी दखल घेत आहे।